हॅलो फ्रेंड्स, लिटिल थिंग्स विथ मेघामध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. तर आज मार्गशीर्ष महिन्यामधला पहिला गुरुवार आहे, तर त्यासाठी मी प्रसादासाठी शिरा केलेला आहे. तर घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने, एकदम सुट्टा मोकळा असा चविष्ट शिरा कसा करायचा, चला आता पटकन स्टार्ट करूया. पण त्याआधी जर तुम्ही माझं चॅनल अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लिटिल थिंग्स विथ मेघावर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. थँक्यू. तर सर्वप्रथम इथे मी एक वाटी घेतली, दाखवली ना तुम्हाला, त्या वाटीचं माप मी घेतलेलं आहे. तर आता सुरुवातीला गॅसवर मी पॅन, आपलं एक कढई ठेवते, त्याच्यावर मी जी वाटी दाखवली ना त्याच वाटीचं प्रमाण आपण घेणार आहोत. ती एक वाटी मी रवा घेतलेला आहे, त्याच वाटीने मी एक वाटी तूप घेतलेला आहे. आता हे रवा आपला व्यवस्थित आपण भाजून घ्यायचा, एकदम कमी मंद आचेवर आपण भाजून घ्यायचा. फास्ट गॅस केला तर तुमचा रवा जळू शकतो 100%, त्यामुळे कमी गॅसवर एकदम लालसर होईपर्यंत खमंग खरपूस भाजून घ्यायचा. तर हा बघा, थोडा भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपले ड्रायफ्रूट्स आहेत. आता इथे मी काजू घेतलेल्या आहेत, चारोळी थोडीशी राहिलेली दिवाळीमध्ये ती घेतलेली आहे आणि मनुके घेतलेले आहेत. हे रवा भाजतानाच टाकल्यामुळे काय होतं, त्याच्याबरोबर ते ड्रायफ्रूट्स पण भाजले जातात आणि बघा मस्तपैकी ते आपले मनुके पण फुलून आलेले आहेत. आता आपला रवा आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे, बघा कलर पण लालसर आलेला आहे. आपला रवा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे तरच आपला शिरा चांगला होतो. आता तो भाजून झाल्यानंतर मी जी वाटी दाखवली त्याच वाटीने आपण दोन वाट्या दूध टाकणार आहोत. तर एक वाटी मी आधी टाकली, थोडंसं ढवळून घेतलं, आता मी दुसरी वाटी आणि गरम दूध घ्यायचं, थंड दूध घ्यायचं नाही. दुधाने मस्तपैकी आता ते आपण मिक्स करून घ्यायचं. आता तुम्ही रवा व्यवस्थित भाजला आहे की नाही ह्याची हे तुम्हाला आत्ता कळेल. बघा आता हे केल्यानंतर आपलं ते पूर्ण रवा आहे ना पॅनला सोडतं, तूप सोडतं, अजिबात त्याला चिकटत नाही, एकदम मिसळून येतो आहे तो. बघा अजिबात कडेला चिकटत नाही पूर्ण, ह्याचा अर्थ आपला रवा व्यवस्थित भाजला गेलेला आहे. बघा एकदम व्यवस्थित, एकदम सॉफ्ट झालेला आहे, मोकळा, एकदम चिकट नाही झालेला आहे शिरा. जसा आपला प्रसादाचा असतो सत्यनारायणच्या पूजेला तसा झालेला, एकदम छान. जर तुमच्याकडे तुळशीची पानं असतील तर थोडंसं तुळशीचं पान टाकलं तर खूपच चांगलं. आता माझ्याकडे ती नव्हती आणि आता बघा आपला व्यवस्थित झालेला आहे. आता आपण मिक्स झाल्यानंतर साखर आपण इथे मी जी वाटी दाखवली ती अर्धी वाटी किंवा जास्त पाहिजे असेल तर एक वाटी, अंदाजानुसार तुम्ही जेवढं गोड पाहिजे आहे तेवढं टाकायचं, जास्त गोड पण नाही करायचं, मग एकदम गोडूच लागतं. आता बघा आपण आणि साखर टाकल्यानंतर एक शाईन येते आपल्या शिऱ्याला. मग आता ते शिरा आपला तयार झालेला आहे, मी व्यवस्थित मिक्स करून घेते. बघा अजिबात आपल्या तळाला चिकटत नाही आहे, आपल्या कढईला चिकटत नाही आहे, ह्याचा अर्थ आपला रवा व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आता सर्वात शेवटी वेलचीपूड टाकायची एक चमचा आणि एकदा मिक्स करून घ्यायचं की आपला हा शिरा मस्त तयार झालेला आहे. तर आजच्या ह्या मार्गशीर्षमधल्या गुरुवारसाठी मी केलेला हा शिराची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि असेच माझं हे चॅनल बघत राहा. थँक्यू.